तर मसाला छान भाजून झालेला आहे तुम्ही बघा, आणि थोडं जास्तीतच बनवलेला आहे मी, आणि हे गार होईपर्यंत आहे ना मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार। ते इथे चण्याची डाळ मी शिजवायला ठेवलेली आहे थोडीशी। नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आता वाजले आहे सकाळचे 11:15। परिबेला स्कूलमध्ये आहेत, मनोजचं ऑफिसचं काम चालू आहे, माझं घरातलं सगळं आवरून झालं, आंघोळ झाली, देवपूजा झाली, आणि मी आता किचनमध्ये आली आहे। म्हटलं आता पटकन स्वयंपाक करून घेते। तर आज स्वयंपाकामध्ये मी पालक डाळ बनवणार आहे। तर इथे बघा, आपले तर जशी पालक मिळते ना, तर इथे ना वेगळी पालक मिळते, आणि याचे पाने ना थोडे छोटे असतात। तर ही पालक आहे, तर पालक डाळ बनवणार आहे तुम्हाला सांगितलं, आणि मी त्यासोबतच आहे ना वांग्याचा भरीत पण बनवणार आहे। म्हणजे आजचं दुपारचं जेवण पालक डाळ, वांग्याचं भरीत, चपात्या, भात, सलाड आणि लोणचं, पापड असं सगळं असणार आहे। आणि उद्या आहे अक्षय तृतीया, तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे दुसऱ्या दिवशी जर सण वगैरे असेल तर त्या अगोदर मी पूर्वतयारी करते, आणि हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं, पण आज पण आहे ना मी करणार आहे पूर्वतयारी। म्हणजे आता उद्या अक्षय तृतीया आहे, तर मग आम्ही काल ग्रॉसरी स्टोअरमध्ये गेलो होतो, तर सगळं सामान घेऊन आलो। म्हणजे आंबे झाले, परत मेथीची भाजी पण मिळाली, तर मेथीची भाजी घेऊन आलो, पनीर वगैरे घेऊन आलो, पण पनीरची तर भाजी बनवणार नाही, फक्त घेऊन आलो। तर अक्षय तृतीया मी इथे कशी साजरी करते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच। आणि आंबे पण छान मिळाले, केसरी आंबा मिळाला, हापूस आंबा नव्हता म्हणून मग मी केसरी आंबा घेतला, आणि तो पण खूप गोड असतो, नामरस तर खूप छान होतो। तर ती सगळी पूर्वतयारी मी करणार, आणि ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे। चला मग मी आता पटपट स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत। ओके, आता वाजलेत 12, ऑलमोस्ट 12 वाजलेत, आणि इथे स्वयंपाक चालू आहे। वांग्याचं भरीत झालं, भात झाला, चपात्या झाल्या, आता इथे पालक डाळला जस्ट मी फोडणी दिली, आणि आता फक्त लसूणचा आणि तुपाचा तडका द्यायचा आहे, आणि खूप हेल्दी आहे। मला माहिती आहे आज आपल्या कुकिंग चॅनलवर आहे ना 1 महिन्यापेक्षा जास्त झालेले आहे, नवीन रेसिपी आलेली नाही आहे, काय करणार एवढं बिझी शेड्यूल आहे ना मला खरंच। आता मी परत म्हणतो चला आता रेग्युलर होईल मी लवकरच। आणि मला भरपूर जण मला सांगत होते का मी जो गवती चहा आणला होता नेदरलँड्सवरून, तर त्याचे खाले ना असे देठ आहेत, तर ते थोड्या दिवसात पाण्यात ठेव आणि नंतर आहे ना तू पॉटमध्ये लाव, छान गवती चहा येईल। आणि ज्यांनी ज्यांनी मला सजेशन दिलं होतं त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद। आणि तुम्हा सर्वांना चंद्रा या गाण्यावर मी डान्स केला, तुम्हा सर्वांना तो डान्स खूप आवडला आणि सगळ्यांनी खूप छान कौतुक केलं, पुन्हा मनापासून धन्यवाद। आणि काय 1-3-4 असे कमेंट्स आले होते नेगेटिव्ह, तर काय हरकत नाही, माझे जे व्ह्युअर्स आहेत, जे सबस्क्रायबर्स आहेत, ते खूप चांगले आहेत आणि नेहमी मला खूप सपोर्ट करतात आणि खूप छान छान नेहमी कमेंट्स करत असतात, पण मध्ये मध्ये जे येतात ना असे नेगेटिव्ह कमेंट्स, त्यांना मला असं वाटतं डान्सचा डी पण येत नाही म्हणून ते असे कमेंट्स करत असतात। दुसरे पुढे जात असतील तर त्यांना मागे खेचण्याचा नक्की प्रयत्न करत असतात ते, पण हे सगळं इग्नोर करून आणि मी एवढं लक्ष देत नाही त्यांच्याकडे, मला आहे ना जेवढं पुढे जाता येईल मी तेवढं पुढे जाण्याचा प्रयत्न करते। मागे खेचणारे भरपूर लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं, आपलंच काम आपण चांगलं करायचं असतं आणि स्वतःशी आणि आपल्या घरच्याशी ना प्रामाणिक राहायचं, एवढंच सांगेल मी तुम्हाला। आणि आत्ता मी मस्त आहे ना तुपाचा तडका देणार आहे, पापड पण असणार आहे जेवणामध्ये, आणि खरं सांगू का इतकी भूक लागलेली आहे ना, खूप जास्त भूक लागलेली आहे। आता वाजले आहे 12, मनोजने तुम्हाला सांगितलं, आणि लवकर कधी मी तडका देते आणि कधी जेवायला बसते असं झालेलं आहे। आणि परी पण येत थोडंच वेळ, 20 मिनिटांमध्ये परी येईल, 15-20 मिनिटात परी पण येईल, तसं तिथं चालून जात। हाय गाईज, चला स्वयंपाक तयार झालेला आहे आणि मी काय काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते। इथे आहे पालक डाळ आणि खूप हेल्दी आहे आणि खूप टेस्टी पण होते, आणि इथे आहे चपात्या, भात, आणि इथे मस्त झणझणीत असं केलेलं वांग्याचं भरीत, आणि इथे आहे पापड। आणि आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर परी येईल, आणि त्यानंतर मग माझं संध्याकाळचं जे रुटीन आहे, मला काय पूर्वतयारी करायची आहे ते तुम्ही तुमच्यासोबत शेअर करेल। चला, तर दुपारी जेवण झाल्याच्या नंतर आणि परी स्कूलला गेल्याच्या नंतर मी एक तास आराम केला आणि मला खरंच खूप छान झोप लागली, आणि किचनचं पण मी काहीच आवरलं नव्हतं, मला खूप कंटाळा आला होता। आणि मी आता फ्रेश झाली आणि आता मी किचनमध्ये आले, आणि मला आता किचनचं सगळं आवरायचं आहे। आता 5-10 मिनिटात परी पण येईल,
म्हटलं चला आता फटफट आवरून घेते आणि सगळं तयारीला लागते, कारण की खूप उशीर झालेला आहे आणि परत रात्रीचा स्वयंपाक पण करायचा आहे. आता ते काय बनवायचं आता अजून ठरलेलं नाहीये, कारण की दुपारचं जेवण खूप हेवी झालं होतं, त्यामुळेच मला असं वाटतं का मला झोप आली असावी. तर चला मग आता हे सगळं आवरून घेते आणि नंतर मग बाकीचं काय काम आवरते हे पण तुमच्याशी शेअर करते. तर मी एका साईडला चहा ठेवलेला आहे, तर मी विचार केला मी कोणते आंबे आणले तुम्हाला दाखवते. आणि हे आंबे ना मुंबईवरनं आलेले आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि हे बघा आंबे खूप छान मिळाले, केसर आंबा आहे. आणि हे मला 15 युरोचे मिळाले, म्हणजे याची अराऊंड फिगर 1300-1350 रुपयेमध्ये आहे. पण यावेळेस ना थोडे महाग मिळाले, नाही तर नॉर्मली ना 10 युरोमध्ये मिळायचे, म्हणजे 800-850 रुपयाला मिळायचे मागच्या वर्षीपर्यंत. पण यावेळेस ना खरं सगळं खूप महाग झालं आणि या युद्धामुळे तर अजूनच प्राईज सगळ्यांच्या वाढलेलं आहे. तर जे मला असं वाटतं मी जेवढं किराणा घरातला भरते तर त्याच्यापेक्षा मला असं वाटतं 100 युरो जास्त लागतात ते मला, म्हणजे अजून 8-8500 रुपये जास्त लागत आहे. खरंच खूप महाग झालेलं आहे. आणि इथे मला मेथी सुद्धा मिळाली, ते बघा छान फ्रेश मेथी मिळाली मला. आणि या एवढ्या छोट्या छोट्या जुड्या आहे. आणि ही एक जुडी 1.5 युरोला होती, म्हणजे याची अराउंड फिगर आहे 120 रुपयाला मिळाली. आणि हे दोन घेऊन आली मी, म्हणजे 240 रुपयाच्या दोन जुड्या घेऊन आली मी. तर हे आता मी निवडून ठेवणार मेथीची भाजी. आणि हे मी फ्रीजमध्ये याच्यासाठी ठेवली होती का बाहेर ठेवल्यामुळे ना खराब व्हायला नको, याची ऑलरेडी खूप महाग आहे. तर असं आहे, हे मी कालच घेऊन आले तुम्हाला सांगितलं, कारण की का आदल्या दिवशी जर तुम्ही गेला ना तर ऑलरेडी ना हे मँगोज आहे ना सगळे संपून जातात, कारण की यावेळेस ना खूप कमी मँगोज येत आहे, मागच्या वर्षीपर्यंत खूप जास्त आहे असायचे. नेहमी तुम्ही जर ग्रॉसरी स्टोरमध्ये गेले जायचे तर नेहमी अवेलेबल असायचे, पण आता नाही आहे. तर हे मी आता थोड्या वेळात निवडून घेणार. आणि इथेच मी चण्याची डाळ आहे ना शिजायला ठेवते. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा कुकर आहे, याच्यामध्येच मी चण्याची डाळ शिजवते. आता परत मी 3-4 पाण्यात धुतलं होतं, परत आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार. ते इथे चण्याची डाळ मी शिजवायला ठेवलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे तुम्हाला दिसत असेल. आणि इथे आता चहा पण परी काय करते, परी पेंटिंग चालू आहे परीची. तर इथे परीची स्टडी चालू आहे ना परी. दिसते परी दिसते. तर माझी परीला न सांगता आहे ना परी ना स्टडी करते ना परी. गुड गर्ल आहे परी, हो ना. आणि तिची तारीफ केली तर तिला अजून छान वाटत. तर मी भाजी निवडते तर परीला थोडंसं खाण्यासाठी दिलेलं आहे, तिला भूक लागली. आणि तिला पालक डाळ खूप आवडली, तर त्यामुळे ती विचार तिने सांगितलं मला मी पालक डाळ आणि चपाती खाते. परी आवडली ना ग तुला खूप. आणि म्हणजे मी कधी कधी काय करते मुलांना स्नॅक मध्ये, का असं नाही का प्रत्येक वेळेस ना तुम्ही असं वेगळंच द्या खायला किंवा एखादं फ्रूट वगैरे ठीक आहे, पण मग कधी कधी दुपारचं जे जेवण असतं म्हणजे खूप चांगली भाजी झालेली असेल किंवा चांगली डाळ झालेली असेल, तर मग मी मुलांना भाजी चपाती किंवा असं पालक डाळ आता बनवली आहे तर पालक डाळ चपाती देते. तेवढंच ते हेल्दी असतं नाही का, दुसरं खाण्यापेक्षा ना हे बेटर असतं, म्हणून मी हे देण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे परी बेला सगळं खातात, इवन कारलीची भाजी सुद्धा परी खाते. तर त्या गोष्टीची सवय लावली मी पहिल्यापासून, म्हणून मग मला असं खूप टेन्शन येत नाही मुलांच्या बाबतीत काय वेगळं बनवू. इवन मेथीची भाजी पण मी निवडते, तिला इतकं छान वाटलं मामा तू मेथीची भाजी कधी बनवणार आहे, तर तिला सांगितलं मी उद्या बनवणार, ती म्हणजे मला वेट होत नाहीये. म्हणजे भाज्यांच्या बाबतीत परीला एवढं अट्रॅक्शन, तिला एवढे आवडतात म्हणा परी. इथं बेला आलेले आहे मच्छर. मच्छर आहे कुठे, मच्छर इथे मार त्याला, मार मच्छर आला मच्छरला मारते. बेला से हॅलो, मच्छरला मारते. हा बेला तुझी डॉल दाखव, डॉल व्हॉट इज हर नेम. कमी कमा
बेला फ्रेंच चे वर्ड्स बोलते ते मला कळत नाही ऍक्च्युअली काय बोलते ती काय म्हणते तू कशीस बळीस का मग मग ती मांडली मला पाणी लागते ए काय पण बोलते तू गपचूप करस करस काय पण बोलते अशी नाही बोलली ती हे असं असतं फ्रेंच मध्ये तर पूर्ण मेथीची भाजी निवडून झालेली आहे मस्त पाणापाणा घेतलेले आहे मी छान निवडून आणि हे सगळं आता मी डस्टबिन मध्ये टाकून देणार आणि आता बघूया आपण डाळ शिजली का नाही पूर्णाची ते पण मी तुम्हाला दाखवते डाळ अजून काय शिजली नाही अजून 15-20 मिनिटं तर ठेवावं लागणार आणि मी जास्तीचे याच्यासाठी बनवले मनोजला पुरणपोळ्या खूप आवडतात चहा सोबत खायला कधी कधी ब्रेकफास्ट मध्ये म्हणून मी जास्तीचं बनवून ठेवणार आहे पुरण यमी काय आहे पालक डाळ काय ती आता मराठीमध्ये बोलत थोडी फ्रेंच वर्ड्सच बोलते ती ना आणि आता ती रडायला लागली कारण की तिला मी सांगितलं की जेवण झाल्याच्या नंतर तुला मी थोडं चॉकलेट खायचंय पण ती जेव पहिला घास खाल्ला तिने आणि लगेच चॉकलेट खाल्ला मी तिला ओरडली तर रडायला लागले हा ना हे फिनिश झाल्याच्या नंतर चॉकलेट खायचं ओके डोळेपूस डोळेपूस गुड गुड अगो पाहिजे हो चिची झालं आपण चेंज करू ओके तर डाळ शिजलेली आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा एकदम मस्त शिजलेली आहे डाळ हे बघा आणि अगोदर मी थोडीशी डाळ आणि हा कट काढून घेणार आहे कटाच्या आमटीसाठी आणि गार झाल्याच्या नंतर मी फ्रीज मध्ये ठेवून देणार आणि त्यानंतर मग याच्यामध्ये मी गुळ मिक्स करणार तर मी इथे कटाच्या आमटीसाठी ना मसाला बनवून घेते आणि हा मसाला थोडा मी जास्तीचाच बनवून ठेवणार म्हणजे कटाच्या आमटीच्या व्यतिरिक्त मला दुसरी अजून भाजी करता आली तर मग त्यासाठी मी जास्तीचा मसाला करून ठेवणार आहे आणि हे कोकोनट आहे ना हे रेडीमेडच यूज करते मी बघ हे रेडीमेड आहे आणि त्यामध्ये काय होतं आपली जी कोकोनटची जी वाटी असते खोबऱ्याची जी वाटी असते त्याला असं किसायचं म्हटलं ना तर माझ्या हाताला खरंच खूप लागतं तर त्यामुळे मग मी हेच यूज करते बरं पडतं आणि टाईम पण वाचतो तर आता मी हा मसाला बनवून घेणार आणि आता मसाला आहे ना गार होईपर्यंत मी ना पटकन मनोजला विचारते स्वयंपाकासाठी काय बनवायचंय मी खिचडीच टाकणार आहे कारण की एवढं सगळं आवरल्यावर परत वेगळा स्वयंपाक करायला मला तर खरंच खूप कंटाळा येतो कारण की एवढं बनवायचं परत मग चपात्या करायच्या परत भाजी करायची झटपट मी ना खिचडी टाकायचा विचार आहे माझा तर मी खिचडी टाकून घेणार आहे पटकन चला अगोदर मसाला बनवून घेते इथे परी आणि बेलाची ना पेंटिंग चालू आहे आपण दोघं बिझी आहे अरे बापरे तुम्ही दोघं बिझी आहे काय ग परी काय झालं तर परी शिकवते बेलाला पेंटिंग कशी करायची आणि कुठे करायची अशी चाललं त्यांचं आणि एक चांगली गोष्ट आहे काय खेळत असलं तर दोघे सोबत खेळतात छान आय लक्झमबर्गिश मध्ये ग मोयर हा मोयर ना हॅलो असत ओके प्रियत ना पण हॅलो असत हा हा पण ना हॅलो असत परी वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये हॅलो हॅलोला काय काय म्हणतात ते सांगते ना परी अन्ना अन्ना पोर्तुगीज मध्ये ना चाव म्हणतात चाव ना म्हणजे ना बाय असत आणि फ्रेंड्स मध्ये पण चाऊच म्हणता आणि तुला आता चांगलं देते ना बाय असत तर मसाला छान भाजून झालेला आहे तुम्ही बघा आणि थोडं जास्तीच बनवलेला आहे मी आणि हे गार होईपर्यंत आहे ना मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार तर इथं गूळ आहे आता हा मी नाईफने कापून घेणार तर हा कोल्हापुरी गूळ आहे मागे मी एका ग्रॉसरी मागे मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत हे शेअर केलं होतं मी जेव्हा ग्रॉसरी स्टोरमधलं सगळं सामान आणलं होतं तेव्हा तर तुम्ही ते बघू शकता मी गूळ आणि वेलची पावडर टाकलेले आहे अजून मी 10-15 मिनटं ठेवलं त्याला तर आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि किचनचं सगळं आवरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता पुरण येणं मी छान चावून घेणार आहे आणि हे बघा इथं मस्त डाळ शिजलेली आहे आणि थोडंसं गार झालेलं आहे तर म्हटलं आता करून घेते मी आणि यानंतर मग पूर्णचं पूर्ण झाल्याच्या नंतर आम्हाला बाहेर राऊंड पण मारायला जायचं आहे ते पण आम्ही तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करू खूप दिवस झाले आम्ही ना बाहेर चक्करच मारायला नाही गेलो पण त्या अगोदर हे करणं महत्त्वाचं असते
आणि हे मी करून घेते ना तर खरंच मला ना खरंच उद्या ना म्हणजे दुसऱ्या दिवशी खूप इझी पडतं, तर असे धावपळ होत नाही किंवा असे चिडचिड होत नाही स्वयंपाक करताना, पूर्णच मेन राहतं. बघ किती छान पुरण होत आहे बघा, आणि पुरणपोळ्या आणि अशा मस्त टम्स फुटतात. A few moments later. तर पूर्ण असं सगळी प्रोसेस जी असते चाळणीने सगळं ते सगळं करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इतकं छान पुरण झालेलं आहे ना. आता याला मस्त ह्याच्यावर झाकण ठेवून मी ना फ्रीजमध्ये ठेवून देणार, आणि जेव्हा मला पुरणपोळ्या करायच्या असेल त्याच्या एक दोन तासा अगोदर ना मी बाहेर पुरण काढून ठेवणार. जायचं ना मध्ये बसेल कारण की बेलन ना उभी राहण्यासाठी रोज उसळल्या मध्ये हात दुखू जात ती म्हणते की उचलून घ्या मला आहे ना चालत नाही ना ती हा म्हणून तिला बसूनच व्हायचं दावतीचा पाय दुखत. सर माझं सगळं पूर्णाचं झालेलं आहे काम, किचनचं सगळं आवरून झालं, भांडी झाली जी एक्स्ट्राची होती सगळं चकाचक झालं, आणि आता विचार केला आता वेदर चांगलं आहे तर आता आजपासून आहे ना रोज आम्ही एक तास आहे ना जेवण झालं फिरायला जाऊ, आणि जेवण पण आमचं झालं होतं अगोदरच. हो आणि आता 7:30 वाजलेत आणि परी कशी चालली परी परी आणि पेलेला आम्ही स्ट्रॉलरमध्ये याच्यासाठी बसवलं कारण की ती जास्त चालत नाही आणि ना मग उचलून घ्यायला लावते, त्यामुळे ना आम्ही स्ट्रॉलरमध्ये तिला बसवतो. आणि आहे ना परीला माहिती नाही आहे पण परीला ना आम्ही लवकरच सायकल घेणार आहोत, तिला आता सांगत नाही आहे पण कारण की काय होतं तिला सांगितल्यावर तिची एक्साइटमेंट एवढी वाढते ना तिला कंट्रोलच होत नाही. आणि दुसरा पण एक सरप्राईज आहे परीबेलासाठी, ते नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळणार, पण परीसाठी सायकल घ्यायची मला. आमची बेलाला घ्यायचा विचार आहे पण आमची बेला चालवतच नाही, खूप आळशी आमची बेला खरंच. छान आहे वेदर आजचं. आणि इथला जो एरिया आहे तो मी एका ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केला होता, आणि छान एरिया आहे. आणि इथे सगळे अपार्टमेंट्स आहे, काय 2 बेडरूम अपार्टमेंट्स आहे, काय 3 बेडरूम अपार्टमेंट्स आहे, आणि आजूबाजूला सगळी ग्रीनरी आहे, आणि हा एरिया ना एकदम शांत आहे. म्हणजे इथे तुम्ही ना स्वतःचं घर असो, मोठं हाऊस असो किंवा अपार्टमेंट्स असो, इथे सगळं शांतच असतं एकदम. जास्त लोकं दिसत नाही तुम्हाला, मोस्टली जर दिसतील लोकं तर सॅटर्डे संडेलाच दिसतात. त्याच्या व्यतिरिक्त इथे सगळे दोघं हजबंड वाईफ दोघं वर्किंग असतात, त्यामुळे ना इथे लोकं खूप कमी दिसतात. आणि भरपूर जण मला तेच विचार इथे लोकच दिसत नाही, पण त्याचं कारण हेच का लोकं ऑफिसला असतात किंवा जास्त करून घरातच असतात. आणि आता मनोज यांना स्ट्रॉलर घेऊन चालले आहेत, आणि इथलं तुम्हाला गार्डन दाखवते ना, आजूबाजूला भरपूर ट्रीज लावलेले आहे, आणि इथल्या जे सोसायटी आहे म्हणजे हा जो एरिया आहे तर तिथले जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी हे गार्डन बनवलेलं आहे, तर तुम्हाला सुद्धा दाखवते. तर तुम्ही बघू शकता इथे ना काही व्हेजिटेबल्स सुद्धा लावलेले आहे, इथे लेट्यूस आहे तुम्ही बघू शकता, भरपूर व्हेजिटेबल्स लावलेले आहे इथे. हे बघा टोमॅटोजचं झाड आहे तिथे, तर इथे बसण्यासाठी सुद्धा अरेंजमेंट केलेले आहे. आणि इथे पण आहे ना व्हेजिटेबल्सचे ट्रीज आहे हे बघा, आणि खरंच खूप छान आयडिया आहे इथे नाही का. स्प्रिंग अनियन लावलेले हो हे बघा, इथे समर स्प्रिंग अनियन तुम्हाला जाऊन दाखवते, हे बघा स्प्रिंग अनियन लावलेले आहेत तिथे. आणि कसले इथे कम्युनचा प्रोजेक्ट आहे हा, तुम्ही इथे बघाल तर हा कम्युनल म्हणजे कम्युनचा प्रोजेक्ट, म्हणजे इथली नगरपालिका महानगरपालिका आहे ना, त्यांनी गरजू लोकांना नंतर देत असतील, व्हेजिटेबल झाल्यानंतर ग्रो झाल्यानंतर त्यांना देत असतील. हो देत असतील, काही की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे भाजी स्प्रिंग अनियन्स आहेत, काही ठिकाणी इकडे बघा फ्लॉवर्स आहे, फ्लॉवर्स आहे, काही ठिकाणी टोमॅटोजचं पण ट्रीज आहे, इतर छान केलंय त्यांनी. हो
तर आपलं 1.5 वर्ष झालं असेल ना? हो, 1.5 वर्षापूर्वी आपण बघितलं होतं तिथेला. आणि हे किती छान आहे, हा जो पार्क आहे चिल्ड्रन्स प्ले एरिया, ह्या सोसायटीसाठी म्हणजे बाहेरचे पण मुलं खेळू शकतात. हा पण स्पेशली ना हे सोसायटीचे जे लहान मुलं आहे ना त्यांच्यासाठी बनवलेलं असतं आणि सगळीकडे असतं, म्हणजे मोठं गार्डन सुद्धा असतं आणि जिथे जेवढे पण सोसायटीज आहे किंवा असा मोठा एरिया आहे तिथे फक्त अपार्टमेंट्सच आहे, तर तिथे असे ना स्पेशली मुलांसाठी असे गार्डन बनवतात. आणि तुम्ही बघू शकता गार्डन आहे ना किती मेंटेन ठेवलेलं आहे ते बघा. पण आता तुम्हाला कोणीच दिसत नसेल, गर्दी तर राहतच नाही. सॅटर्डे संडेलाच तुम्हाला बघायला मिळेल फक्त. तर मगाशीच आम्ही राऊंड मारून आलो आणि परिबेलाला जस्ट झोपवलं मी आता, आणि अजून व्हिडिओ एडिट करायचा बाकी आहे. आणि मी अक्षय तृतीयाच्या ब्लॉगसाठी खूप एक्सायटेड आहे आणि आय होप तुम्ही सुद्धा एक्सायटेड असाल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. Bye.